आज खरं तर शेतकऱ्यांचं दुर्दैव एवढं मोठं आहे की आज लॉकडाऊन सारखं महामारीसारखा रोग आणि ह्या असल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये वारंवार आम्हाला इथं बसावं लागते. आज ह्या कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर बसायची ही तिसरी वेळ आहे. दोन वेळा तिने आम्हाला लिखित दिलं, पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केली, कोरोनाचा रोगाचा फैलाव होतोय, काही माणसं घरी बसूनच नुसत्या ही करतात. खरं तर ह्या सगळ्या कारखानदारीला सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही ज्यावेळेला ऊस वसुली आंदोलनाला सुरुवात केली, मुळात FRP ची रक्कम का थकती, कायदा कशासाठी बनवलाय, FRP कायदा केलाय, मग कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करणारी एवढी मोठी यंत्रणा आहे का लक्ष देत नाहीत, तर काहीच कळणार. प्रत्येक गोष्टीला राजकारणाचा वास आहे आणि राजकारणामुळं शेतकरी डाब्यात घालतात. पण आम्ही कष्ट करायचं, 1.5 वर्ष ऊस मेहनत करायची, कर्ज घ्यायची, कर्ज काढायची, रात्रंदिवस करायचा शेतकऱ्यानं, आणि ते ऊस फॅक्टरीला घालल्यानंतर फॅक्टरीनं 8-8 महिने बिलं द्यायची नाहीत. हे कुठले आहे ना, त्याचं व्याजाची तरतूद असून व्याजासह पैसे वसूल झाले पाहिजेत, पण ती करून देणारी यंत्रणा आहे ती अद्याप डोकावून बघायला सुद्धा तयार नाही. आज ह्यो जवळपास सगळ्या जिल्ह्यातल्या कारखान्यांच्या दारात बसून पैसे वसूल करावे लागले, हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. शेतकरी एकजूट होत नाही, शेतकऱ्यांची ताकद एकजूट दिसत नाही मोठी, म्हणून ही प्रत्येक वेळेला ह्यांच्या उराव बसून पैसे खातात, पैसे देत नाहीत. आणि लोकप्रतिनिधी कुठे आहेत? 80% वाईचा आज ज्या कारखान्याच्या संदर्भात आपण किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या वसुलीच्या संदर्भात बसलोय, वाई विधानसभा मतदारसंघ जर धरला तर 80% ऊस उत्पादक आहे प्रत्येक गावामध्ये. कुठे आहेत माणसं, लोकप्रतिनिधी कुठे आहेत? ग्रामपंचायतीपासून ते खासदारापर्यंत जेवढ्या माणसांनी त्याचं प्रतिनिधित्व स्वीकारलंय, येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीला उभं राहील असं मान्य करता तुम्ही? सरकारी शासनाचे सगळे भत्ते पगार फिगार सगळे घेता आणि राजकारणाचा ह्याच्यात सहकारी तत्वाचा बळी जातो बिनकामाचा. इलेक्शन झालं की प्रत्येक वेळेला तीच ओरड आली. इलेक्शन झाली, विधानसभेची खासदारकीची इलेक्शन झाली, विधानसभेची झाली, बॉम्ब बाळलं, शेतकरी लागले वाऱ्यावर. म्हणजे तुम्ही आमचं कल्याण करायला भलं करायसाठी आलाय का भदं करायसाठी आलाय ह्याचं बी कळणं झालं आहे आम्हाला. आमची सुरुवात होणार आहे का आम्ही समाप्त होणार आहे ते तरी सांगा. म्हणजे त्याच्या कष्टानं नाही, पण ह्यांच्या नालायकपणामुळं आम्ही उद्ध्वस्त होतोय. आमच्या कष्टामुळं नाही, शेतकरी त्याच्या कष्टानं चांगला तयार होतो, पण हे सगळे मिळून त्याला उद्ध्वस्त करतात, सगळ्या यंत्रणा उद्ध्वस्त करतात. मग कोणाकडे बघायचं? आत्महत्या का होत्यात ह्याचा नुसता रिसर्च करण्याचा अर्थ नाही, आत्महत्या का होत्यात ह्याचं कारण आहे, तुम्ही कारवाई करा ना. संचालक मंडळ आत्तापर्यंत तुरुंगात जायला पाहिजे होतं, तर नाही आहे. त्याच्यावर कुठलीही कार्यक्षम यंत्रणा नाही. शेतकऱ्याला बोंबलत बसायची वेळ आणतात, बोंबलत बसायला होत्यात, त्याची दखल घेत नाहीत. 2-2 वेळ, ही तिसरी वेळ आम्ही आलो तरी बिल जमा नाही. आज 8 महिने झाले कामगारांना तर गुलामगिरीचं हे आहे, त्यांना तर बोलता बी येत नाही. 15-15 महिने झालं, कशावर घर चालवणार कामगार? ना त्याला घर नाही आहे, बायका पोरं नाही आहेत, आरोग्याचा प्रश्न येत नाही, शिक्षणाचा प्रश्न येत नाही, मूलभूत गरजा त्याला नाहीत. अपमानजनक वागणूक घेऊन मार्केटमधनं खाली मान घालून स्वतःची चूक नसताना बँकवाल्यांच्या बाकीच्या सगळ्या वसुल्या चुकून तोंड तोडून हिंडायची वेळ येते कष्ट करून. आज जर आमचं हेच पैसे फेब्रुवारीमध्ये मिळालं असतं तर आमची कर्ज शेतकऱ्यांची नील झाली असती, तर आम्हाला नाहक भुर्दंड व्याजाचा भरावा लागला नसता. पण ह्या सगळ्याला आणि काहीच उत्तर नसतं ह्या गोष्टीला प्रत्येक वेळेला. तर आम्ही बहुतांश सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच कारखान्यांच्या समोर बसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं खासदार राजू शेट्टी साहेबांच्या सूचनेनुसार सगळे वसूल करत आणलेले आहेत. व्यसनवीर सहकारी साखर कारखाना याचे जवळपास 35 कोटी रुपये आणि व्याज काय होईल ते येणं बाकी आहे. ते घेतल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीत आता माघार घेणार नाही. आरपारची लढाई होईल. या कोरोना महामारीत जरी आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तरी आम्ही जीवाची पर्वा करणार नाही. शेतकऱ्यासाठी आम्ही आमचं भाग्य समजू जर आमचा जीव इथं गेला ह्या लढाईत, तर पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत पैसे घेतल्याशिवाय आता इथनं हलणार नाही. ही आमची स्वाभिमानीची मागील 15 दिवसांपूर्वी पण तुम्ही या ठिकाणी बसला होता, तुम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं, तुम्ही आता गुन्हा दाखल करणार का? तुमची चुकून झालेली आहे. एक सोडून 2 वेळा आम्ही इथं बसलो, 2 वेळा सामंजस्याची भूमिका घेतली आणि पैसे देतील ह्यावर विश्वास ठेवला. आर्थिक संकट आलेलं आहे, कोरोनाची महामारी आहे, जगात सगळ्या संकट आलं आहे, म्हणून आम्ही समजून घेतलं. पण त्याच्यावर जर सोल्युशनच काढत नसला तुम्ही आणि मिसमॅनेजमेंट म्हणून ज्या कारखान्याने मिसमॅनेजमेंट केलं की नाही, सरकारनं उदत्ती करून 312 कोटी रुपये त्यांना दिले, तुम्ही ते माणसं तुरुंगात घाला की हो, ज्यांचं जर कारखान्याला तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकला नाही, तुमचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही म्हणून कारखाना अडचणीत आला का नाही, अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखानदारांना घाला ना तुम्ही. प्रत्येक वेळेला काय करायचं, कारखाना अडचणीत आणायचा आणि खाजगी झाल्यानंतर कसा चालतो ते हो, खाजगी करण झालं की त्याचं एक्सपान्शन होतं, मोठी क्षमता होती, परत गाळप होतं, ते ऊर्जित अवस्थेत येतो कसा? सहकार तत्वावर असल्यानंतर कारखाना डब्यात आणायचा आणि खाजगीकरण झाल्यानंतर मग स्वमालक होऊन व्यवस्थित चालवायचं. 2019 विधानसभेची निवडणूक जी आहे, जी विद्यमानचे चेअरमन आहे आता, त्यांनी जी लढवली होती, त्या पैसा सगळा कारखान्यातून तिकडे हे केला का? असू शकतं ना, राजकारणाचा प्रत्येक आज जिल्ह्यातला सगळा कारखानदार जर तुम्ही बघितला ना, साखर कारखान्यामध्ये खाजगी असतील, सहकारी असतील, प्रत्येक व्यक्ती त्याच्यावर जो आता आहे तो एकतर कारखान्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पडलेला तरी आहे, नाही तर निवडून तरी आलेला आहे.
म्हणजे राजकारण गुजरात पॅटर्नला आज महाराष्ट्र शासन म्हणतंय की आम्ही एवढे एवढे बाबा 4,800 दर देतोय. तिथं जाऊन बघा ना, अभ्यास समिती महाराष्ट्र शासनानं म्हणलं की आम्ही अभ्यास समिती एक नेमू आणि जाऊन बघू. आजपर्यंत काय झालं त्या समितीचं? काहीच नाही. म्हणजे फक्त त्या चरख्यामध्ये ऊसाबरोबर शेतकरी घालायचा आणि पिळून काढायचा बाहेर, त्याला जगून बी द्यायचा नाही, मरून बी द्यायचा नाही. का तर ह्यांच्यासाठी तो गुलामगिरीचा आयुष्य करायसाठी म्हणून तो कायम असला पाहिजे. ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. ह्या गोष्टीचा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ह्या गोष्टीचा निषेध करतो. तिसरी वेळ इथं बसावं लागलं म्हणून. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बिल वसूल केल्याशिवाय आता माघार नाही. वेळ प्रसंगी कुठल्याही थराला जाण्याची आमची तयारी आहे. शेतकरी बांधवांचा चांगला पाठिंबा आहे. अनेक पक्ष संघटना आम्हाला फोन आलेत, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. तुमचं ह्या इथं बसून वसूल झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघारी घेणार नाही. आम्हाला अनेक संघटनांचा अनेक पक्षांचा पाठिंबा मिळणार आहे. हळूहळू परिस्थिती पुढं जाईल. ही जाऊन नाही वाटत तर आम्हाला खात्यावर पैसे शेतकऱ्यांच्या टाका. आमची एक साधी मागणी आहे, खात्यावर पैसे टाका, आम्ही माघार घ्यायला तयार आहे. आम्हाला काहीच अडचण नाही. कारखानदारी आंदोलन सक्सेसफुल होईल का, तुम्हाला वसुली होईल का नाही, झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आता किती दिवस लागले, जीवनमरणाचा जरी प्रश्न निर्माण झाला तरी आम्ही ते भोगायला तयार आहे. पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याचे पैनपै वसूल केल्याशिवाय इथनं हटणार नाही.